नमस्कार मंडळी, मी अक्षय तुझं स्वागत करतो आपलं मराठी महोत्सवाचं नाव आहे आफ्टर एट लास्ट. आज मी माझ्या फॅमिलीसोबत जात आहे वणीला सप्तशृंगी मातेच्या आदिशक्तीच्या दर्शनाला. असा काही प्लॅन नव्हता बट बोलतात इंट्युशन. तुमच्या अजून खूप वेळ झालं असेल की मला रील्समध्ये खूप वेळ आहे ना रेकमेंडेशन येत होते अँड देन अचानक आमचे मामा पण बोलले की तुम्ही एकदा वणीला जाऊन या. अँड देन सडनली मी डिसाईड केलं की ऑल ऑफ सडन की जायचं म्हणजे जायचं आहे. अँड विद इन अ डे आम्ही जर्नी रिटर्न करणार आहेत. ऑलमोस्ट एक 5-7 अशी जर्नी आहे डिपेंडिंग अपॉन माय ड्रायव्हिंग स्किल. माझा पण हा पहिला अनुभव आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी पण हे खूप चॅलेंजिंग असणार आहे. सकाळी आम्ही 8 वाजता निघालो आहे पनवेलपासून आणि पनवेलपासून काहीतरी मला 5 तासाची जर्नी दाखवते. सर लेट्स सी किती वाजता पोहोचतोय आम्ही. आता मी पोहोचलेलो आहे तळोजामध्ये आहे. तळोजा समथिंग हा तिथेच आहेत वाटतं MIDCच्या इथे. तर बाकी सर्व माहिती तुम्हाला सप्तशृंगी डोंगराबद्दल किंवा मातेबद्दल पूर्ण आपण इकडे गेल्यावर तुम्हाला तिकडे पूर्ण एक मला जेवढी माहिती तेवढी मी तुम्हाला तिथे सांगेल. सो ब्लॉग एंड पर्यंत बघा, मजा येणार आहे. सप्तशृंगी गड वणी हे पनवेलपासून 260 तर पुण्यापासून 285 किलोमीटर आहे. माझी वन डे रिटर्न जर्नी असल्यामुळे मला हे ट्रॅव्हल खूप हेक्टिक जाणार आहे. सो मी असं ऍडवाईस करेल की तुम्ही जर या साईडला भेट देणार असाल सप्तशृंगी गडाला तर त्यासोबत तुम्ही नाशिक, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, शनिशिंगणापूर या सर्व गोष्टी प्लॅन करू शकतात. सो मस्त 2-3 दिवसाची सुट्टी प्लॅन करा आणि फिरा, कारण नाशिक हे खूपच बघण्यासारखं आहे. कसारा घाट, इगतपुरी, घोटी क्रॉस केल्यानंतर आपण नाशिकमध्ये एंटर केला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, नाशिकचा टोल नाका जसं तुम्ही क्रॉस कराल तसा सर्व्हिस रोड तुम्हाला पकडायचा, लेफ्ट साईडला गाडी ठेवून हायवेने जायचं आहे. हायवेने जर तुम्ही गेला तर तुम्ही खूप फोटो डिस्टन्स पार कराल. आपल्याला लेफ्ट साईड गाडी ठेवायची आणि वणी चौकोलीच्या दिशेने जायचं आहे. गुगल मॅपचा सहारा घ्या पण लोकल्सला पण विचारा की वणी चौकोली कुठे आहे. वणी चौकोली ते सप्तशृंगी गड हे डिस्टन्स अप्रॉक्स 40-45 किलोमीटर्स आहे. जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला नाशिक पण ते मुंबईपासून. देन तिथून नाशिकपासून तुम्हाला ST आहेत, देन ट्रॅक्स पण जातात की तुम्ही इकडे येऊ शकतात वणीला. समोर जी तुम्हाला डोंगर रांगा दिसत आहेत त्याच घाटून आपल्याला जायचं आहे, तोच रस्ता नाही तो मंदिराकडे. वणी चौकुले ते वणी हा खूप सुंदर असा रोड आहे. इथे तुम्हाला डोंगर रांगा तर दिसतील पण खूप सारे माळांना पण दिसतील. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत. ऑलमोस्ट 3 वाजत आहेत, 8 जर्नी चालू केलेली, 3 वाजता पोहोचलो आहेत. मध्ये एक ब्रेक घेतलेला अर्धा तासाचा, दॅट्स इट. आणि माझी फर्स्ट टाइम ही लॉंग जर्नी होती. जसं थकवा नाही वाटला बट मला रिटर्न जाताना खूप असं जाणवते की थकवा वाटेल. सो मी हळूहळू जाईल. बट एनिवे तुम्हाला जर वणीला यायचं असेल तर एक लक्षात ठेवा की गुगल मॅप तर लावाच पण जेव्हा तुम्ही नाशिक क्रॉस करा तेव्हा एक टोल नाका लागेल. टोल नाकानंतर तुम्हाला एक वणी चौकुली करून एक प्लेस आहे तर तुम्ही त्याच्यासाठी म्हणजे काय बोलतात त्याला ब्रिज नका घेऊ, सर्व्हिस रोडच हे करा. एक तो टोल नका नाशिकनंतर टोल नका सोडून त्याच्यानंतर 3-4 किलोमीटर आहे तर सर्व्हिस रोडनी हे करा. तो सर्व्हिस रोड सरळ सप्तशृंगी गडावरती नेतो. आता मी आलेले ऑलमोस्ट 4,500 फुटावरती आहे सप्तशृंगी गडावरती. आणि पुढची माहिती देवीबद्दलची मी पुढे गडावरती गेल्यावर. आता सगळं ओटीचं वगैरे सामान घेणं चाललं, देवीची ओटी बघणार आहेत. सो माहिती वरती गेल्यावर देतो बाकीची. ही रोपवेसाठी एंट्री आहे. इथून रोपवेसाठी जर तुम्हाला जायचं असेल रोपवेने तर इथून आम्ही रोपवेने जाणार आहे बिकॉज आम्हाला रिटर्न जर्नी करायची आहे. सो आम्ही रोपवेने जाणार आहे. रोपवेचा वे तो आहे. अदरवाईज तुम्ही शिड्यानी जायचं असेल तर ऑलमोस्ट 500 जास्त पायऱ्या आहेत तर ते चढून तुम्हाला मातेचे दर्शन घेता येईल. इथे खूप सारे दुकानं उपलब्ध आहेत जिथे तुम्हाला ओटीचं साहित्य, साडी, नारळ, तांदूळ वगैरे जे काही ओटीसाठी लागतं ते मिळून जाईल, प्रसाद वगैरे इत्यादी. इवन तुम्हाला काही छोट्या मोठ्या वस्तू इथून घेऊन जायच्या असतील तर तुम्ही शॉपिंग पण करू शकता. ही आजची लाईन आहे बघा शनिवारची. या ताईंकडून आम्ही ओटी वगैरे सर्व घेणार आहेत, जे काही आम्हाला सामान लागणार आहे ते प्रसाद वगैरे ओटीचं सामान. आणि खूप लाईन आहे आज बघू शकता तुम्ही. आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. संपूर्ण जी लाईन आहे ती रोपवेची लाईन आहे. क्रेन
आमची फॅमिली. समोर जे तुम्हाला दिसत आहे तो पायरी मार्ग आहे मंदिराकडे जाण्याचा. आम्ही रोपवे जात आहोत. विद इन अ मिनिट तुम्ही वरती पोहोचतात रोपवे. 100 रुपये घेतलेले आहेत आमचे रिटर्न जर्नीचे एकाचे. मार्गशीर्ष महिना असल्यामुळे भाविकांची वर्दळ तुम्ही बघू शकता खूप आहे. महाराष्ट्रामधील 3.5 शक्तिपीठांपैकी एक हे अर्धपीठ सप्तशृंगीगड. शक्तिपीठ म्हणजे काय? जेव्हा माँ दुर्गाने सतीच्या रूपात राजा दक्षच्या पोटी जन्म घेतला तेव्हा माँ सतीचा विवाह शंकर भगवानांशी झाला. पुरातन कथेनुसार एका महायज्ञामध्ये जिथे सर्व देवी देवता उपस्थित असतात तिथे जेव्हा राजा दक्ष येतात तेव्हा सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी उभे राहतात, परंतु शंकर भगवान राहत नाहीत. राजा दक्ष यांना ते अपमानास्पद वाटतं. याचा बदला घेण्यासाठी राजा दक्ष सुद्धा एक महायज्ञ आयोजित करतात ज्यामध्ये ते शंकर भगवानांना वगळून इतर सर्व देवी देवतांना आमंत्रित करतात. जेव्हा ही गोष्ट मा सतीला कळते तेव्हा त्यांचा जाब विचारण्यासाठी ती आपल्या वडिलांकडे म्हणजेच राजा दक्ष यांच्याकडे जाते. तेव्हा राजा दक्ष शंकर भगवान याबद्दल फार अपमानास्पद बोलतात. आपल्या पतीचा हा अपमान सतीला सहन न होऊन ती त्याच यज्ञामध्ये स्वतःला दहन करते. हे जेव्हा शंकर भगवान या समजते तेव्हा ते दुखी आणि क्रोधित होऊन आपला तिसरा द्वार उघडतात. त्यावेळेस तिन्ही लोकांमध्ये प्रलय स्थिती निर्माण होते. जेव्हा शंकर भगवान सतीचे शव यज्ञामधून घेऊन जात असतात तेव्हा तिन्ही लोकांचा नाश होऊ नये म्हणून विष्णू भगवान सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे खंड करतात. त्यावेळेस जिथे जिथे सतीचे अवयव वस्त्रालंकार पडतात तिथे तिथे ही शक्तीपीठे निर्माण झालेली आहेत. माता पार्वतीच्या रूपात मा सतीने पुनर्जन्म घेतला. कठोर तपश्चर्या व्रत वगैरे करून माता पार्वतीने शंकर भगवान यांना प्रसन्न केले व त्यांचा पुनर्विवाह माता पार्वतीशी झाला. सप्तशृंगी हा गड लहान मोठ्या अशा 7 डोंगरांनी वेढलेला आहे. जणू काय ते मातेचा श्रृंगार करतात म्हणून मातेला सप्तशृंगी माता असं म्हणतात. मातेला महिषासुर मर्दिनी पण म्हणतात कारण मातेने महिषासुर राक्षसाचा वध केला. जेव्हा हे युद्ध झालं तेव्हा प्रत्येक देवतेने आपापले अस्त्र मातेला प्रदान केलेले त्या राक्षसाचा वध करण्यासाठी. मातेच्या मूर्तीला 18 भुजा आहेत आणि प्रत्येक भुजामध्ये तुम्हाला एक एक अस्त्र दिसेल. या मंदिराला 3 द्वार आहेत. त्या 3 द्वारामधून तुम्ही मातेचे दर्शन घेऊ शकतात. चैत्र पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा, नवरात्री, मार्गशीर्ष या काळात भाविक प्रचंड गर्दीने येतात मातेच्या दर्शनासाठी. मंदिराच्या गाभाऱ्यातून तुम्हाला हे सुंदर दृश्य दिसेल. जिथे हे गाव वसलेलं आहे आणि तिथे तुम्हाला राहण्याची उत्तम सोय मिळेल. समोर जे आहे ते मार्तंड ऋषींचा डोंगर आहे. समोर जे तुम्हाला दिसत आहे ते सतीचा कडा आहे. यामागे कथा अशी आहे की जेव्हा एका भक्ताची मनोकामना पूर्ण झाली होती तेव्हा त्या भक्ताने बैलगाडीमधून या खोल दरीमध्ये उडी घेतलेली होती. तेव्हा माता स्वतः प्रकट होऊन आपल्या भक्ताचा जीव वाचवला होता आणि त्या भक्ताला असा वरदान दिला होता की जो पण माझ्या दर्शनाला येईल माझं दर्शन होण्याआधी तुझं दर्शन होईल. त्यामुळे तुम्ही बघू शकता की अजून पण इथे बैलगाडीचे छाप जशा तशी आहेत. मंदिराच्या समोरच मार्कंड ऋषीचा डोंगर आहे. मार्कंड ऋषी याच डोंगरावर तपश्चर्या करायचे व मातेला कथा कहाण्या सांगायचे. त्यामुळे असं समजलं होतं की मातेच्या मूर्तीची मान एका साईडला झुकलेली आहे ते याच कारणामुळे. ही फुटेज जास्त शेकी आहे त्यामुळे क्षमा असावी. या तलावाला शिवालय तीर्थ असं पण म्हणतात. या तीर्थात स्नान वगैरे करून भाविक मातेच्या दर्शनाला जातात. मी थोडक्यातच माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे सप्तशृंगी गडाबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.